एझ्रा अध्याय सहा। दारयावेश राजाच्या हुकमावरून बाबेल येथील दप्तरखान्यात व जामदारखान्यात शोध करण्यात आला। तेव्हा मेदी प्रांतातल्या अखमथा नगरातील राजवाड्यात एक गुंडाळी सापडली। तीत येणेप्रमाणे लेख लिहिला होता। कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरुश्लेमेतील देवाच्या मंदिरासंबंधाने राजाने जो ठराव केला तो असा, ज्या स्थानी यज्ञ करतात तेथे देवाचे मंदिर बांधावे व त्याचा पाया खंबीर घालावा। त्याची उंची 60 हात व रुंदी 60 हात असावी। त्याचे 3 थर मोठमोठ्या पाषाणांचे व 1 थर नव्या लाकडांचा असावा। हा सर्व खर्च राजाच्या खजिन्यातून करण्यात यावा। देवाच्या मंदिरातील सोन्या चांदीची जी पात्रे नबुखदनेस्तराने यरुश्लेमेतील मंदिरातून बाबेलास आणली आहेत, ती परत नेऊन यरुश्लेमेतील मंदिरात जेथल्या तेथे ठेवावी। ती तू देवाच्या मंदिरात ठेवून दे। तर आता महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनई, शथर बोजनई आणि त्यांचे स्नेही अफरसखी असे तुम्ही सर्व तेथून दूर व्हा। देवाच्या मंदिराच्या कामात हात घालू नका। यहुद्यांचा अधिपती व त्यांचे वडीलजन यांनी हे देवाचे मंदिर त्याच्याच पूर्वीच्या जागी बांधावे। याखेरीज हे देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहुद्यांच्या वडीलजनांशी तुमचे काय कर्तव्य आहे याविषयी मी तुम्हास अशी आज्ञा करीतो की राजधनातून म्हणजे अर्थात महानदाच्या पश्चिम प्रांताच्या करामधून या लोकास खर्च ताबडतोब पुरवावा। त्यांना काही अडथळा करू नये। स्वर्गीच्या देवास होमार्पणासाठी गोऱ्हे, मेंढे, कोकरे आदी करून ज्या वस्तू लागतील त्या आणि गहू, मीठ, द्राक्षारस व तेल ही यरुश्लेमेतील याजक जितकी मागतील तितकी प्रतिदिनी त्यास द्यावी। यात काही खंड पडू नये। म्हणजे ते स्वर्गीच्या देवास हव्य म्हणून होमबली अर्पितील आणि राजा व त्याचे पुत्र दीर्घायू व्हावे अशी प्रार्थना करीतील। मी आणखी असाही हुकूम करीतो की जो कोणी या आज्ञेत कमी जास्त करील त्याच्या घराचे बहाल काढून त्यावर त्या माणसास उचलून टांगावे आणि या अपराधाबद्दल त्याच्या घराचा उकिरडा करावा। यरुश्लेमेतील देवाच्या या मंदिराचा विध्वंस करावा ह्या उद्देशाने या आज्ञेत जे कोणी खटपटी करीतील व जे कोणी राजे किंवा लोक ती फिरवावी म्हणून ती हात घालतील त्या सर्वांचा निपात ज्या देवाने तेथे आपल्या नामाचा निवास केला आहे तो करील। मी दारयावेश हा हुकूम करीत आहे, त्याची त्वरित अंमलबजावणी व्हावी। दारयावेश राजाच्या ह्या फरमानाप्रमाणे महानदाच्या पश्चिमेकडील प्रांताचा अधिपती ततनई, शथर बोजनई व त्यांचे स्नेही यांनी ताबडतोब केले। हग्गय संदेष्टा आणि जखऱ्या बिन इद्दो यांच्या संदेशांमुळे यहुदी वडीलजन मंदिर बांधित राहिले आणि त्यात त्यास यश आले। इस्रायलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारयावेश व अर्थहशस्त यांच्या फरमानाबरहुकूम त्यांनी ते मंदिर बांधून पुरे केले। ते मंदिर दारयावेश राजाच्या कारकिर्दीच्या 6व्या वर्षी अदार महिन्याच्या 3र्येस पुरे झाले। तेव्हा इस्रायल लोक म्हणजे याजक, लेवी व बंदिवासातून परत आलेले लोक यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहाने केली। या मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या समयी त्यांनी 100 बैल, 200 मेंढे, 400 कोकरे आणि सर्व इस्रायलासाठी इस्रायल वंशांच्या संख्येप्रमाणे पापार्पणे म्हणून 12 बकरे ही अर्पिली। मोशेच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे याजकांची त्यांच्या वर्गाप्रमाणे आणि लेव्यांची त्यांच्या क्रमांप्रमाणे यरुश्लेम येथील देवाच्या सेवेप्रित्यर्थ योजना केली। पहिल्या महिन्याच्या 4र्येस बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी
वल्हांडण सण पाहिला. याजक व लेवी यांनी एक चित्ताने आपणास शुद्ध केले होते, ते शुचिरभूत झाले होते. त्यांनी बंदिवासातून परत आलेल्या सर्व लोकांसाठी आपले भाऊबंद जे याजक त्यांच्यासाठी व स्वतःसाठी वल्हांडण पशु मारिले. बंदिवासातून परत आलेल्या इस्रायल लोकांनी आणि इस्रायलांचा देव परमेश्वर याच्या भजनी लागण्यासाठी जे सर्व लोक त्या देशाच्या मूर्तीपूजक लोकांच्या अशुद्धतेपासून दूर राहिले होते त्या सर्वांनी भोजन केले. त्यांनी बेखमीर भाकरीचा सण 7 दिवस आनंदाने पाळला, कारण परमेश्वराने त्यास आनंदित केले होते. आणि इस्रायलाचा देव ह्याच्या मंदिराच्या कामी त्यांच्या हातास जोर यावा म्हणून त्याने अश्शूरच्या राजाचे मन त्यास अनुकूल केले होते.